नवऱ्याला आनंदी कसं ठेवावं नवऱ्याला आनंदी ठेवणं तसं खूप सोपं असतं कारण नवरा हा बायकोपेक्षा खूप कमी गोष्टींमध्ये समाधानी राहतो त्याला बायकोकडून खूप साऱ्या अपेक्षा नसतात थोड्या ज्या ठरावी गोष्टी आहेत त्या जर तुम्ही केल्या तर तुमचा नवरा आनंदी राहील मग पाहूयात त्या कोणत्या गोष्टी आहेत एक नवऱ्याच्या नात्यातील जवळील माणसं यांच्याशी प्रेमाने वागा त्यांच्यात आणि तुमच्यात कुठल्याही प्रकारचे मतभेद वाढू देऊ नका आपल्याला जर रविवारी सुट्टी असेल तर या सुट्टीच्या दिवशी त्याच्याकडून घरातील कामात मदत हवी असेल तर प्रेमाने विनंती करा तुम्हाला तुमचा नवरा तुमच्या कामात नक्कीच मदत करेल तीन घरातल्या परिस्थितीचं रडगाणं त्याच्यासमोर वा आणखी दुसऱ्याकडे कधीही करू नका हे नवऱ्याला अजिबात आवडत नाही दोघांमध्ये जर एखाद्या गोष्टीवरून वाद होत असतील आणि नवरा भयंकर चिडलेला असेल तर अशावेळी तुम्ही माघार घ्या भांडणाची चढाओढ करू नका त्याचा राग निघून जाऊ द्या आणि मग तो शांत झाल्यावर तुमची बाजू त्याला समजावून सांगा नक्कीच तो तुम्हाला समजून घेईल तो कुठे जात आहे काय करत आहे कोणत्या मित्रांसोबत आहे असे प्रश्न त्याला सतत विचारू नका सतत फोन करूनही विचारू नका तुम्ही जर त्याला व्यवस्थित समजून घेता असं त्याला वाटलं तर तो स्वतःच तुम्हाला प्रत्येक आवश्यक ती माहिती जरूर देईल आणि हा तुमचा हक्क आहे हे त्यालाही पटेल ती सर्व माहिती तो तुम्हाला नक्की देणार त्यासाठी तुम्ही ते स्थान नवऱ्याच्या मनात आधी निर्माण करा त्याच्या आवडीनिवडी जाणून घ्या अधूनमधून त्याला आवडणारे खाद्यपदार्थ घरी करा त्याला खाऊ घाला जमत नसतील तुम्हाला तर ते शिकून घ्या आपल्यामुळे त्याला समाजात मान खाली घालावी लागेल असं कोणतंही कृत्य करू नका चार लोकात त्याचा अपमान होईल असंही वागू नका वारंवार त्याच्यावर आपला हक्क गाजवू नका त्याला कमी लेखू नका प्रत्येक परिस्थितीत त्याच्यासोबत उभे राहा त्याला एक मैत्रीण म्हणून सतत पाठिंबा द्या थोडं त्याच्या चुकांकडे दुर्लक्ष करा कारण चूक आपल्याकडूनही होत असते कधीतरी त्याला आवडणारी आणि तुम्ही केली पाहिजे अशी वाटणारी एखादी वेशभूषा केशभूषा करा एकदा जरूर करा हे उपाय तुमचा नवरा नक्की आनंदी होईल आणि तुमचं नातं अजून घट्ट होईल दररोज सुंदर विचारांची शिदोरी ऐकण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा